नमस्कार, मी गायत्री कदम आज हस्तमुद्रा या विषयावर बोलणार आहे। सर्वप्रथम मला हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल लहेजा आर्ट फाउंडेशन यांचे मी मनपूर्वक आभार मानते। नृत्यामध्ये हस्तमुद्रा म्हणजे हाताने केले जाणारे हावभाव, जे भावना, अभिव्यक्ती व अर्थ स्पष्ट करतात किंवा हाताने विविध आकार देऊन त्याचा ठराविक अर्थ स्पष्ट करतात। हस्त म्हणजे हात व मुद्रा म्हणजे चिन्ह, ज्यात मुद या धातूला राह प्रत्यय जोडून या शब्दाची निर्मिती झाली आहे। मुद म्हणजे आनंद किंवा आबोध व रा म्हणजे देणे। जेव्हा हा भाव, वेशभूषा, संगीत, नेपथ्य, साहित्य हे सगळे एकत्र येऊन रंगमंचावर काही सादर केले जाते तेव्हा त्यामध्ये हस्तमुद्रा हा भाग अतिशय महत्वाचा असतो। तसेच नृत्यामध्येही महत्वाची भूमिका पार पाडतात व हस्तमुद्रा ही नृत्याची भाषाच म्हटली आहे। आचार्य नंदिकेश्वर यांचे अभिनय दर्पण आणि भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र यांनी हजारो वर्षांपूर्वी नृत्य व नाट्याच्या नियमांवर आधारित ग्रंथ लिहिले, जे आजही शास्त्रीय नृत्य शिकवताना याच दोन ग्रंथांमध्ये नमूद गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात। नाट्यशास्त्र प्रमाणे एकूण 64 हस्तमुद्रा आहेत, ज्यात एका हाताने केले जाणारे म्हणजेच असंयुक्त 24, दोन्ही हाताने केले जाणारे म्हणजे संयुक्त 13 आणि नृत्य 27 एवढे आहेत। तसेच अभिनय दर्पण प्रमाणे असंयुक्त 32, संयुक्त 23 व नृत्य 30 एवढे हस्तमुद्रा आहेत। अशात काही हस्तमुद्रा आपण पाहूया। असंयुक्त हस्तमुद्रेमध्ये त्रिपताका, ज्यात पताका हस्तेमध्ये अनामिका अर्धी वापरली जाते व जी कृष्ण डोक्यावरच मूर्ती दर्शवण्यासाठी वापरली जाते। तसेच संयुक्त मध्ये अंजली हस्त, ज्यात दोन्ही हात जोडून नमस्कारासाठी वापरले जाते। यासारख्या मुद्रेद्वारे आपण आपल्या नृत्यातील भावना चांगल्या रीतीने व्यक्त करू शकतो। खर तर हा विषय थोडक्यात संपवणारातला नाही, पण मला दिलेल्या वेळेनुसार मी थोडक्यात संपवते। धन्यवाद।